स्वापदांचे रांगे तैशी देवी भुवने अहो आकाशाची खोळे दिसती ग्रहणांची कुळे कामावृक्षी अविसाळे पक्षी जात बघा आपले गेले मुकाले।
प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकारे म्हणून ज्ञान चित्ते अंधारे ज्ञानाची करी मोगाश मोग कर्माणो मोग ज्ञानाविचेतसा राक्षसी मानसरी चैव प्रकृती मोहिनीसिता तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणतोय वसुदेवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर जेणेकरून मला बघायला मिळेल की आमच्या विरुद्ध लढायला कोण कोण उभे आहे. आणि भगवंत गालातल्या गालात हसले. त्या रथाचं वर्णन काय आहे? ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकर सारथी शारंग धरला. अर्जुनाच्या रथावरती एक ध्वजस्तंभ होता. ध्वज कशाला म्हणतात? ध्वज वेगळा, झेंडा वेगळा आणि बावटा वेगळा. समजलं का? विमला असं कसं काय? प्रत्येक राष्ट्राचा जो असतो ना त्याला ध्वज बोलतात. आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याला काय बोलतात? तिरंगा, नाही का? आणि जेव्हा ती राष्ट्रीयकुल परिषद असतात खेळांच्या वगैरे संत दुःखे झरझरू
जली